जास्त दिवस सहन करणारी उद्रेक होऊ देऊ नका, आई अन नरंदेवरील टीका। सुप्रिया सुळे संतापल्या। आमच्या घरातील गोष्टी रोज टीव्हीवर दिसतात, अनेक प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत पण देणार नाही। अनेक महिने झाले सहन करत आहे, आता जास्त दिवस सहन करणार नाही। उद्रेक होऊ देऊ नका, माझ्या आणि रोहितच्या आईवर दोन वेळा बोलला ठीक आहे, तिसऱ्या वेळी बोलला तर करारा जवाब मिळेगा, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे। सुप्रिया सुळे आई आणि ननंदेवर झालेल्या टीकेनंतर संतापल्या आहेत। काश्मीर ते कन्याकुमारी पक्ष आहे, त्यांना एक उमेदवार मिळत नाही। आमच्या घरात उमेदवारी दिली, आमचं घर फोडत निर्णय घेतला, बदल तिकडे हाजी करून होणार नाही, मी तुमच्यासाठी लढणार असल्याचं त्या म्हणाल्या। सुप्रिया सुळे म्हणाल्या की आमच्या खानदानाचे वाभाडे निघतील ते मी होऊ देणार नाही, बारामती म्हणजे शरद पवार असून दुसऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये, हे सगळं आमच्यामुळे आहे, विकास सगळ्यांच्या मदतीनं होत असतो, काम फक्त सत्तेतून होतात, असं सांगितलं। 10 वर्षाविरोधात खासदार आहे, अनेक प्रकल्पात देशात बारामतीचा पहिला नंबर लागतो, वाराणसीपेक्षा बारामती सगळ्यात पुढं आहे, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे। मला दिल्लीमध्ये एकाती कोणीतरी एक गोष्ट सांगितली, ती माझ्या ध्यानात ठेवली मी, चिंता और चिता में एक ही बिंदू का अंतर है, चिता आणि चिंतामध्ये एकच बिंदूचं अंतर आहे, त्याच्यामुळे फार चिंता करायची नाही, फक्त म्हणायचं रामकृष्ण हरी, त्याच्यामुळे जवळून जेवढे माझ्यावर वार होतात सगळे प्रश्न विचारतात, हे ते बोलले ते बोलले ते बोलले, म्हटलं त्यांनी मला प्रश्न विचारला किंवा आमच्या घरातल्या गोष्टी आज तर रोज टी व्हीवर ऐकायला जातात, ज्या झाल्या नाही झाल्या काय आता मी त्याच्यात पडणार नाही, कारण का मी तुम्हाला सांगते या सगळ्याची उत्तरं माझ्याकडे आहेत पण मी देणार नाही, ही माझी संस्कृती नाही आणि गप्प बसायला जास्त ताकद लागते, सहन करते पण ते सहन करायचं इतका पण उद्रेक करू नका की एक दिवस काही होऊ शकतं, म्हणून आज सहन करते, बरंच करते आणि अनेक महिने करते, 10 महिने झाले सहन करते, जो उठतो आहे तो काहीही बोलतो आहे, एक वेळ रोहितबद्दल बोलला ठीक आहे, माझ्याबद्दल बोलला, आम्ही दोघंही वयानी आणि तुमच्या सगळ्यांपेक्षा कर्तृत्वानी लहान तो अधिकार आहे, आमच्या वडिलांबद्दल रोज बोलता ठीक आहे तो पण तुम्हाला अधिकार आहे, कारण शरद पवारांवर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही, तेव्हा जो भारतात महाराष्ट्रातून पण बाहेरून येतो तो शरद पवारांवर बोलतो लगेच बातमी होते, ठीक आहे जाऊ दे, हो आंब्याच्या झाडाला दगडं मारतात ना, बाबळीला, बाबळीला कोण मारतं का, आंब्याचं झाड आहे दगडं मारणारच, इतना तो हक बनत आहे, ठीक आहे तेवढं तर सहन करायला आपल्याला आलं पाहिजे, पण जेव्हा त्यांनी माझ्या आईवर आणि रोहितच्या आईवर बोलले ना वो नाही चलेगा, त्यामुळे आत्तापर्यंत बोलला आहे पहिल्यांदा ऐकून घेऊ, दुसऱ्यांदा पण ऐकून घेऊ, तिसऱ्यांदा, आता एक माझ्या आईवर झाले दुसरं रोहितच्या आईवर झाले, हे दोन ऐकून घेईन, तिसऱ्या वेळा परत असं काही झालं ना ऐसा करारा जवाब मिलेगा ना, पण अजून एक चान्स आहे, ही धमकी नाही आहे, ही प्रेमानेच सांगते, त्याच्यामुळे आम्ही बोलत नाही याचा अर्थ आमच्यामध्ये ताकद नाही असा गैरसमज तर कोणीच करू घे नाही, आणि ज्या मनगटाबद्दल ओळखणार ना, या ज्या बांगड्या आहेत ना माझ्या हातात, या शारदाबाई पवाराच्या बांगड्या आहेत आणि मी शारदाबाई पवाराची नात आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती।